अहमदनगरमधून जाणाऱ्या तीन राष्ट्रीय महामार्गांचे भूसंपादन आणि प्रत्यक्षातील कामाला आता नव्या वर्षात सुरुवात होणार आहे यासोबतच नगर शहरातील तीन बस स्थानकांना कॉर्पोरेट लूक देखील येणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी याबाबत परिवहन विभागाला आराखडा करण्याच्या सूचना दिल्यात सर्वात महत्वाचं म्हणजे नगर शहर आणि तालुक्यासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय देखील असणार आहे नगर शहरात माईवाडा स्वस्तिक चौक आणि तारकपूर असे तीन बस स्थानक असून नव्या वर्षात सावेळी नाका या ठिकाणी आणखी एक नवे बस स्थानक सुरू होणार आहे तर नगर शहरातील माईवाडा स्वस्तिक चौक आणि तारकपूर या तीन बस स्थानकांचं नूतनीकरण होणार आहे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बस स्थानकांच्या नूतनीकरणाबाबतचे निर्देश दिलेत तर सावडी नाका येथील सामाजिक न्यायभवनाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणखी एक नवे बसस्थानक होणार आहे त्याची प्राथमिक तयारी देखील सुरू झाली आहे तर नव्या वर्षातच नगर बाहेरून जात असलेला चाळीस किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे त्यामुळे नगर शहरातून सद्यस्थितीत जाणारी सत्तर टक्के वाहतूक आता कमी होणार आहे नगर मनमाड रस्त्याच्या कामाची निविदा देखील जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निघणार असून यामुळे हर रस्ता नवीन वर्षात मार्गी लागण्याची शक्यता आहे तर नव्या वर्षात नगर शहर आणि परिसरातून दोन एक्सप्रेसवे आणि एक ग्रीनफील्ड जाणार आहे त्यापैकी सुरत चेन्नई या नव्या ग्रीनफील्डसाठीचे तीन गावे वगळता भूसंपादन पूर्ण झालं मार्च पासून सुरत चेन्नईच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर औरंगाबाद नगर पुणे हा एकशे पंचवीस किलोमीटरचा एक्सप्रेस वे नगर शहराजवळून जाणार आहे त्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या असून प्रत्यक्षात जानेवारी अखेरपासून या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर